पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीने देखील उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपचे डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाल संपल्यामुळे येत्या शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी ज्येष्ठ समाजसेविका माई ढोरे तर उपमहापौर पदासाठी क्रीडा समितीचे सभासद तुषार हिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आव्हान म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप हे नाराज दिसले. आमदार जगताप आणि सभागृह नेता एकनाथ पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला दिसली आहे. दोघांनी ही एका खोलीत जाऊन चर्चा केली हे सर्व चित्र पत्रकारांसमोर घडले. दरम्यान उपमहापौरपदी तुषार हिंगे यांचं नाव चर्चेत नसतानाही उपमहापौरपदी लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशी 100% परिस्थिती नाही की खरं आम्ही विरोधी पक्षाकडून कोण येते कोण नाही याचा सगळ्या निश्चित सातत्याने विचार करतो. प्रदेश नेतृत्वाने ऑलरेडी शहराध्यक्ष आणि आमदार आणि खासदारांशी बोलून निर्णय केलेला होता. फक्त आपण बैठक चालू असल्यामुळे थोडासा डिले झाला. जास्तीत जास्त नगरसेवकाला संधी मिळावा अशा पद्धतीचा निर्णय पार्टी पुढच्या काळामध्ये घेऊ शकते. पिंपरी किंवा भोसरी अशा पद्धतीचं नाही. महापौर जो होतो तो पिंपरी चिंचवड शहराचा होतो आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे अशाच पद्धतीचा पार्टीचा प्रयत्न. महापौर सभागृहाची माहिती आहे आणि पुढच्या काळामध्ये सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रतिमा उंचावण्याचं काम निश्चितच त्या करू शकतील. असं काय करायचं म्हटलं तर आमच्या दोघांपैकी एकानं करावं लागणार आणि आम्ही असं करणार नाहीये. आम्ही बीजेपीत सुखी आहे आणि शेवटपर्यंत बीजेपीतच सुखी राहू. म्हणजे अशी कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची धारणा पक्ष सोडून जाण्याची नाहीये. आत्ताही नाहीये आणि भविष्यातही राहणार नाहीये. आम्ही निवडणूक कशी लढलो मला वाटतं सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे. त्याच्यामुळे खरंच आव्हान आहे का तुम्ही सांगा. सर्व विरुद्ध आम्ही होतो. अशा परिस्थितीत आम्ही एवढी इजीन आमच्या नगरसेवकन कार्यकर्त्यांच्या जीवन पक्षाच्या जीवन निवडणूक लढलो होतो आणि कसल्याही प्रकारची वेगळी प्रॅक्टिस न करता प्रचंड मतानं आम्ही निवडणार. तुम्ही जर आता मी प्रेसमध्ये वाचतोय की आपलं मताधिक्य कमी झाले होते. मागच्या वेळेस मला 1.25 लाख मतं पडली होती. यावेळेस 1.5 लाख मतं पडली. मागच्या वेळेस विरोधकांना सगळे मिळून 1.5 लाख मतं होती. आता ते 1,20,000 आले तर कसा त्यांचा जनाधार वाढला ना आमचा कसा कमी झाला तुम्हीच सांगा बरं. हा 1-to-1 फाईट झाल्यामुळे ते सगळी एक गट्ट होऊन तसे हे झाले. महेश दादा मागच्या वेळेस मग 16,000 आले ते आता 80,000 आले. हे अतिशय नियमावलीमध्ये बसणारी पार्टी आहे. अतिशय स्ट्रिक असं काम करण्याची त्यांची पद्धत आहे. शिस्त पद्धतीने काम चाललेलं असतं आणि हे आम्हाला खूप आवडलेलं आहे. आता खरं तर ही जी जबाबदारी एक ज्येष्ठ महिला म्हणून एक सिनियर महिला म्हणून ही जबाबदारी ही माझ्यावर आता सोपवण्यात आलेली. खरं तर मी यामागे श्रेय देते कार्यसम्राट आमदार आमचे लक्ष्मणभाऊ, त्याचप्रमाणे आमचे महेश लांडगे, आमचे पक्षनेते एकनाथ पवार, आमच्या उमाताई खाडे साहेब, पटवर्धन साहेब, हे आपले चेअरमन मडिगिरी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक खूप देशाला गरज होती अशी एक व्यक्ती पंतप्रधान म्हणून ही देशाला लाभलेली आहे आणि त्यांच्याच बराबरीने काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि ही साखळी एवढी भक्कम आहे. भाऊने आता सांगितलं मी काय लई लांब जात नाही पण ती साखळी वाढायचा तोडायचा प्रयत्न केला. ह्यावेळेस तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं त्यांनी, मी नाव नाही घेणार कारण मी नाव घेतलं तर मी छोटी अजून, पण ही साखळी एवढी भक्कम आहे तर ती कधी तुटणारी नाही. जोपर्यंत आमच्या ह्याच्यात आम्ही आहोत काम करण्याच्या ताकदीने आरोग्याने तोपर्यंत आम्ही ह्या पक्षामध्येच राहणार आहोत. ह्या पक्षाची भरभराट कशी होईल, कुठेतरी कुणीतरी काहीतरी येऊन कुठेतरी काहीतरी करतंय आणि पुनर्जन्म घ्यायला पाहते, तो पुनर्जन्म कधीही वाहून देणार नाही यासाठी मी प्रयत्नशील राहील.